दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराचा अखेरचा दिवस आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुलगाव आणि वर्धा या दोन ठिकाणी सभा होते आहे. आपल्यासोबत खुद्द उमेदवार भाजपचे रामदास तडसाय साहेब, आज दोन ठिकाणी सभा होते आहे, अखेरचा दिवस आहे, काय सांग? आज शेवटच्या टप्प्यात निवडणुकीच्या दोन टप्प्यात दोन सभा या ठिकाणी होत आहे, एक पुलगाव आणि एक वर्धेला. आणि त्या सभेला मार्गदर्शन करण्याकरिता आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी येणार आहे. अत्यंत चांगलं वातावरण या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि विजयाची 100% खात्री आहे. परंतु विजय हा जास्तीत जास्त मतामध्ये कसा जाईल या दृष्टीने आमच्या कार्यकर्त्याचा प्रयत्न आहे. तुमची थेट लढत कोणासोबत होणार आहे आणि किती मतधिक्क्याने विजय होईल असं काय वाटते तुम्ही? एकीकडे भारतीय जनता पक्षाने युतीचा उमेदवार म्हणून मी आहे, तिकडे इंडियाचा उमेदवार म्हणून अमर काळे आहे आणि वंचित बहुजन आघाडी संघाचे आहे, त्यानंतर बहुजन समाज पार्टीचे, असे सर्व त्रिकोणी त्या ठिकाणी. मला असं वाटतं की मी 58% मतदान घेऊन विजय होईल. एक शेवटचा प्रश्न घेतो, दोन्ही बाजूने जर बघितलं तुल्यभर बरोबर म्हणतात अशी जनता म्हणते, तुम्हाला काय वाटते नेमकं शेवटचा दिवस आहे, मतदारांना काय आव्हान करतो? या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे या 10 वर्षात केलेलं काम, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या लोकसभा मतदार केलेलं काम, हेच आम्ही जनतेपर्यंत घेऊन गेलो आणि जनतेचा पूर्ण विश्वास आहे की यावेळेस भारतीय जनता पक्षाला तिसऱ्यांदा या ठिकाणी विजय करायचं ठरवलं आहे. नक्कीच, एकंदरीत जनतेने ठरवलेलं आहे भारतीय जनता पार्टीला विजय करायचं, अशी प्रतिक्रिया जी आहे ते रामदास तडस यांच्याकडून देण्यात आलेली आहे. मिलिंद आंडे, G24.